आम्ही आधी पेरेंट्स थ्रू भेटलो. वी ॲक्च्युली सेड नो टू इच अदर अँड आफ्टर फ्यू मंथ्स आय कॉन्टॅक्टेड हिम लाईक हे लेट्स मीट अप अँड देन वी डेटेड फॉर फ्यू मंथ्स देन इट ऑल स्टार्टेड देअर अँड पेरेंट्स न्यू ऑलरेडी दॅट देर इज अ प्रोफाईल दे समवन कॉल स्वप्नाली अँड देर इज समवन कॉल किरण. मैं खड़ी हूँ रस्ते पे बस्ते लदे सवालों के कुछ बेरंग ख्यालों के किधरे जावा लब्बा छावा तकदीरावा न देन सलावा किधरे जावा पप्पांनी पाहिलं की आणि एका मुलीची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आहे की आम्ही मुलीशी बोललो आहे, मुलगी छान आहे, आपण आम्ही भेटायला जाऊ का. म्हटलं थांबा जरा, तुम्ही खूप घाई करताय, मी अजून मुलीशी बोललोच नाही आहे. मी स्वप्नालीला पिंग केलं. कोई रेबल है अकेला शहर मुझ पे हंसता है ख्वाबों का चेहरा खस्ता है किधरे जावा लब्बा छावा तकदीरावा न देना सलावा किधरे. We met in Bangalore. I think we met in March. I don't remember exactly which month and date, but yes, when we first met, the first thing I saw is his bike because I love Royal Enfields and he had one. Ekda bhetlo tar pahilyas bheti mare tine mala sangitla ki mala Singapore la jayche aahe, maza job offer zale. Mi maza teva asa kai vichar nahota job cha ki Singapore la, ani mi vichar kela ki he nahi honar. हिला सिंगापूरला जायचं आहे तर काही होणारच नाही आहे. आणि मग थोडंसं आम्ही एकमेकांना भेटून घरी आलो आणि नंतर दोन तीन दिवस झालं आणि नंतर मी सहज पिंक केलं परत की काय परत तू पिंक केलं नाही. तिने पण मला ते विचारलं अरे तू पिंक केलं नाही म्हणून मी केलं नाही, ठीक आहे आपण परत एकदा भेटूया. आम्ही संध्याकाळी डिनरला भेटलो मग त्यावेळी मग जरा ती जास्त खुलून बोलायला लागली माझ्याशी. मे बी पहिल्या भेटीमध्ये ती जास्त बोलली नाही. घर को तू जा सेकंड भेटीमध्ये ती माझी खूप बोलली की मग तिने मग सांगितलं की माझे ड्रीम्स आहेत पहिल्यापासूनचे, सिंगापूरचा जॉब मला यासाठी करायचं आहे की मला माझ्या स्वतःच्या हिमतीवरती जायचं आहे सिंगापूरला, मी माझ्या नवऱ्याच्या ह्याच्यावरती नाही जाणार आहे. तर मला ते खूप आवडलं की ओके ही मुलगी इंडिपेंडंट आहे खूप. फर्जी से बेवजह से तसल्लियां दिला से वहमो में मुझको फांसे जग जोड़िया मैंने तोड़िया सच्ची प्रीत मिले थोड़िया जोड़िया मुलकोड़िया सब सच झूठ मैं मोड़िया. ही इज समवन दैट ही ओपन अप सी टेक्स टाइम टू ओपन अप. सो मला असं वाटलं की ठीक आहे परत भेटून बघूया आणि त्यालाही परत भेटायचं होतं. मग सेकंड मीटिंगमध्ये खूप बोलला तो. मग त्यावेळी ॲक्च्युली आम्हाला वाटलं की हो काहीतरी होऊ शकतं. स्वप्नाली इज काइंड ऑफ पीपल पर्सन. म्हणजे तिला तुम्ही अननोन लोकांसोबत तरी ठेवलं ना ती लगेच त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी लगेच
एकजुळ होऊन जाते असं असं फील येत नाही की मी या मुलीला ओळखत नाही आहे. त्यामुळे माझे फ्रेंड्स पण तिला वगैरे भेटल्यावरती कधी असं स्ट्रेंजर असं फिलिंग आलं नाही. तिला मी जेव्हा भेटलो तेव्हा ती कधीच असं वाटलं नाही मला की ही माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवते आहे. तर ते खूप आवडतं मला. मला असं वाटतं की मी मॅच्युअर नाही आहे आणि तो मॅच्युअर आहे कम्पेअर टू मी. सो मला असं वाटतं की तो खूप बॅलन्स आउट करतो मला. बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी मला नाही जमत आणि ते त्याला जमतात आणि काही गोष्टी त्याला नाही जमत जे मला जमतात. सो त्याच्या क्वालिटीज अशा आहेत की ही ऑलवेज टेक्स लीड. दॅट इज वाय आय लाईक हिम, बिकॉज मला असं हवं होतं कोणीतरी त्याला माहीत असतील गोष्टी आणि ही कॅन टेक केअर ऑफ मी व्हेरी वेल. सो दॅट्स द बेस्ट थिंग आय लाईक अबाउट हिम. थोडीशी समजूतदार आहे. पण तुझ्या मम्मी पप्पाला भेटायचं आहे तर मी थोडेसे सलवार कमीज वगैरे घालते, जीन्स वगैरे नाही घालत नाही किंवा असं शॉर्ट टॉप वगैरे घालत नाही. म्हटलं ठीक आहे तुला एवढं काय करायची गरज नाही. पण मला ते असं आवडतं की ती अशी खूप असं विचार करते सगळ्या गोष्टींचा की कुणाला कसं वाटेल. एकदा मी स्वप्नालीसोबत शॉपिंगला गेलो होतो तर तिला ते कानामध्ये स्मॉल डायमंड टाइप्स इयरिंग्स खूप आवडतात. तर ते माझ्या लक्षात होतं की तिला खूप आवडतात म्हणून तर मी एक ऑर्डर करून ठेवले. आणि एकदा स्वप्नाली खूप रागवली होती माझ्यावरती तर ती मग मला भेटायला आली. ही
ऍक्च्युली सरप्राईज मी विथ दिस कॅरेटलिन. आय एम सॉरी, आय एम नॉट वेअरिंग इट, बट कॅरेटलिन इयरिंग्स. ही नोज दॅट आय लाईक डायमंड्स. तेव्हा मी तिला गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट पाहून ती लगेच अशी मेल्ट झाली. जेव्हा पण तुला खूप राग येईल, आय विल ब्रिंग अ ब्लूबेरी चीज केक फॉर यू. आय नो यू लाईक इट अ लॉट. सो या, दॅट्स द फर्स्ट थिंग. देन आय हेट टू से इट, बट आय डोंट लाईक शॉपिंग विथ यू. इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. आय विल लेट यू गो ऑन शॉपिंग विथ हुम टू ऑल द फ्रेंड्स यू वॉन्ट. देन जस्ट डोंट ब्रिंग मी इन इट. अँड वेन आय एम अँग्री, जस्ट ट्राय टू स्टे काम. And just let me cool down and I'll be fine. I'll come talk to you by myself. हे बघ किरण, सगळं चांगलं आहे, फक्त लक्षात ठेव मला शॉपिंग करायला खूप आवडते आणि तुला नेहमी मला माझ्यासोबत शॉपिंगला यावं लागेल. आईवडिलांकडची जी केअर असते किंवा बहिणीकडून जी केअर असते ना, ती नेहमी मिस होईल. कारण मी नेहमी बाहेर राहिले आणि जेव्हा सुट्टीत घरी जाते तेव्हा मला इतकं चांगलं ट्रीट करतात सगळे की हो, मुलगी खूप दिवसांनी घरी आली आहे आणि हिला हवं ते खायला देऊ, हवं ते प्यायला देऊ, हिची काळजी घेऊ, हिच्याकडून काही काम नका करून घेऊ. सो ते एक गोष्ट मी खूप मिस करेन. डॅडशी जास्त क्लोज आहे कारण आय डोंट नो फॉर सम रिझन लहानपणापासून त्यांनी मला खूप इक्वल ट्रीट केलं प्रत्येक गोष्टीत. त्यांना मुलगा नाही आहे आणि मला भाऊ नाही आहे. सो त्यांनी मला असं कधी जाणवून नाही दिलं की ओके मला मुलगा नाही, माझी मुलगीच आहे तू. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट मला इक्वली दिली आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी ॲक्च्युली जे सोसायटीचे नॉर्म्स असतात किंवा खूप टिपिकॅलिटी असते ना, ती ब्रेक करून त्यांनी मला सपोर्ट केलं. सो त्यामुळे माझे डायट खूप लो. ओ खाडी खाडी जो है मुळके मुळके सच पूछ तो मारी तिलडी धडके. हेच की मी नेहमी चिडते त्यांच्यावरती. मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. सो त्यांना माहिती आहे मी खूप प्रेम करते, पण फक्त ते एक गोष्ट आहे की ती इग्नोर करा. तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे. सो ती इग्नोर करा आणि जसे प्रेम करता तसंच प्रेम करा. माझं आई बाबा आणि स्वातीताई, कोणी जेवढं तुम्ही केलं आहे माझ्यासाठी कोणीच करू शकत नाही. सो थँक्यू फॉर दॅट अँड आय लव्ह यू. तर आई बाबा, तर तुमच्या फॅमिलीमधनं एक मेंबर कमी नाही होत आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये एक मेंबर आणखीन आला आहे आणि सोबत माझी पूर्ण फॅमिली आता तुमच्या फॅमिलीसोबत आता जोडली गेलेली आहे. तर आपली एक खूप मोठी फॅमिली झालेली आहे, त्यामुळे तुम्ही स्वप्नांशी बिलकुल काळजी करू नका. स्वप्नाली, आय नो यू वॉन्टेड टू गो टू सिंगापूर अँड एक्सप्लोर द वर्ल्ड. आय कम्प्लिटली सपोर्ट दॅट. So, I will keep on supporting you whenever, everything, every time you need it. I'll be there for you and you don't have to worry about anything. I love you, Swapnali.
किरण मी तुला चूज केलं दॅट मीन्स यू आर व्हेरी गुड फॉर मी, पण जसा आहेस तसाच राहा, माझ्यावर कधीच चिडू नकोस. दॅट्स इट, बाकी सगळ्या गोष्टी तुझ्याकडे ऑलरेडी आहेत. आणि किरण तुझ्यासाठी.